जागा हवेत रायगड जिल्ह्यात त्या आम्ही द्यायला तयार आहोत. बघा, हे धमक्यांचं राजकारण बंद केलं पाहिजे. आता काल एक विषय मी मांडला की राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःचीच सुरक्षा वाढवून घेतली, जनतेची सुरक्षा वाऱ्यावर आहे. खून होत आहेत, बलात्कार होत आहेत, कोयता गँग, हा खंडण्या, मारामाऱ्या, लुटमार, आणि अचानक राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोर्स वनचा सगळा फोर्स आपल्या सुरक्षेसाठी लावला. आम्हाला कळलं पाहिजे देश या राज्याच्या जनतेला की या राज्याच्या गृहमंत्र्यांना कोणापासून धोका निर्माण झाला की इतकी सुरक्षा व्यवस्था अचानक स्वतः गृहमंत्री असताना त्यांनी वाढवावी. आम्हाला कळायला हवं ना की त्यांना कोणापासून धोका आहे. मी काल विचारलं, त्यांना इस्रायलपासून धोका आहे, त्यांना युक्रेनपासून धोका आहे, त्यांना लिबियापासून धोका आहे, कोणापासून, नॉर्थ कोरियापासून, तो किम जोंग पासून धोका आहे. आम्हाला कळायला नको. आम्ही या राज्याचे नागरिक आहोत, या राज्याचे गृहमंत्री आहेत. तुमच्या दाराभर अचानक फोर्स वनचे कमांडो दिसतात, आम्हाला चिंता वाटते. देवेंद्रजी आमचे मित्र आहेत, ते कुटुंब वसलग्रस्त आहे, त्यांच्या कुटुंबाला त्यांची काळजी आहे, तेवढीच आम्हालाही त्यांची काळजी आहे. एकनाथ शिंदेंच्या धमक्यांचं तुम्ही सांगू नका. त्यांच्या धमक्या का आणि कशासाठी असतात ते माझ्या इतकं कोणाला माहीत नाही. हो, ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांना भाजपच्याच पखाल्या व्हाव्या लागणार आहेत ना, त्यात नवीन काय आहे. ज्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत त्यांना भाजपच्याच चपला उचलाव्या लागणार आहेत. नवाब मलिक आता त्याच पक्षात गेले आहेत आसपास कुठेतरी, बरोबर ना, बघू आता. चला और कुछ है हिंदी की बात करू. मुख्य निवडणूक आयोगाच्या चौकशीला काही अर्थ नाही. हो, पाठवले असतील, काय करणार निवडणूक आयोग. आम्ही पैसे उतरवण्याचे व्हिडिओ दिले तरी ते काय तयार कारवाई करायला तयार नाही. हेलिकॉप्टरमधून पैशाच्या बॅगा उतरतायत मुख्यमंत्र्यांच्या. आता एबी फॉर्मची चौकशी करतायत. चला बोलिये क्या है. बात ऐसी है भाई, मैंने कल उसके ऊपर बात की है कि इस राज्य के गृहमंत्री है जो पूर्व मुख्यमंत्री है, अचानक अपनी सुरक्षा व्यवस्था खुद ही बढ़ा रहे हैं. गृहमंत्री दूसरों को सुरक्षा देता है, लेकिन ये गृहमंत्री जो है अपनी खुद की सुरक्षा बढ़ा देता है अचानक से. हमने देखा उनके घर के बाहर फोर्स वन कमांडोज खड़े हैं, 200 कमांडोज खड़े हैं नागपुर में. वो जहां जा रहे पूरा घेर लिया है उनको. तो हमारी चिंता है कि हमारे राज्य के गृहमंत्री को किससे धोखा निर्माण हो गया है, क्या उनको जान को खतरा है, लेकिन किसके तरफ से धोखा है. हमको ये समझना चाहिए, इस राज्य की जनता को समझना चाहिए कि हमारे गृहमंत्री इतने डरे हुए क्यों है, उनके ऊपर कौन हमला करना चाहता है, ये किसकी साजिश है. हमें बताइए कि अचानक से फोर्स वन के कमांडो के घेरे में हमारे गृहमंत्री घूम रहे हैं, क्या हुआ है, क्या उनके ऊपर इसराइल हमला करने वाला है, लिबिया हमला करने वाला है, कौन करने वाला है, मुझे यूक्रेन के लोग आने वाले हैं, युद्ध होने वाला है उनके साथ, बताइए ना, बताने में क्या है. रश्मि शुक्ला जो है भारतीय जनता पार्टी की डीजी, उसने तो बताना चाहिए कि भाई क्या है ये. हो जाएगा, चर्चा चल रही है, आज पूरा दिन है, आज छुट्टी का दिन है, कल का दिन है, बातचीत जारी है.
तीन ही पार्टी में एक दूसरे के साथ डायलॉग चल रहा है। बड़ा साहेब थोरा जी है कांग्रेस के, नाना पटोलू जी है, रमेश चेन्नीथला जी है, जयंतराव पाटिल और हमारे सब लोग शिवसेना के एक दूसरे के साथ संपर्क में। याच्यामध्ये काँग्रेस पक्षानं ए बी फॉर्म दिला, पण ती जागा समाजवादी पार्टीनं मागितली होती, हे मी सांगू शकतो। समाजवादी पार्टीनं ती जागा मागितली होती आणि त्याच्यावरती आमच्या बैठकीत नक्कीच चर्चा झालेली आहे। भाजपा चुनाव हार रहा है ना, जब ऐसे नारे आते हैं चुनाव में तो समझ लीजिए बीजेपी हार रही है। थैंक यू। काय म्हणताय? प्रश्न विचारा, प्रश्न प्रतिक्रिया विचारू नका, या या ते काय म्हणतात त्याच्यावरती मी माझी प्रतिक्रिया अजिबात नाही। नवाब मलिक आणि अजित पवार त्यांचा खाजगी प्रश्न आहे ना, खाजगी विषय आहे ना, निकाल लागल्यावरती कळेल ना कोण किंग मेंबर आणि कोण किंग आहे ते। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल या राज्यामध्ये। 26 तारखेला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं आपण पाहाल। त्याच्यामुळे आता कोण काय बोलत आहे, कोणाचे काय दावे आहे, याविषयी आता कशा करता आपण बोलायचं? आधी जिंकून या म्हणावं आपण सगळं, म्हणजे अजित पवारांसह सगळ्यांना म्हणेन मी, आधी जिंकून या। बारामती आता सोपी राहिलेली नाही। बोले प्रश्न विचारा, प्रश्न विचारा रे चांगला, बोला काय ओ। हे बघा, तुमच्याकडे आज प्रश्न नाही आहे। कोणी बंड केलाय? रुपेश म्हात्रे आता ठाकरेगडातलं, त्यांनी देखील सांगितलं की इथं रहिवाशांना मदत करावी लागते, तिथं वरळीमध्ये असं पॅटर्न। कोण काय म्हणताय आणि कोण का आरोप करतोय निवडणूक काळामध्ये, हे फार गांभीर्याने घ्यायचं नसतं। काही जागा या मित्रपक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागा होत्या, त्या जागांवरती वारंवार चर्चा होऊन सुद्धा तडजोड होऊ शकली नाही। जशा शिवसेनेच्या अनेक जागा विद्यमान आमदारांच्या होत्या, त्या आम्ही सोडू शकलो नाही। काँग्रेसच्या विद्यमान जागा आम्ही सोडू शकलो नाही, ते सोडू शकले नाही। राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी कोणीही आपल्या जिंकून आलेल्या जागा सोडायला तयार नसतं, हे सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे। भिवंडीच्या ज्या जागेविषयी आमचे माजी आमदार रुपेश म्हात्रे सांगतायत, ती जागा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा, पण समाजवादी पार्टीचा विद्यमान आमदार तिकडे आहे, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत जागेसाठी प्रयत्न केला पण समाजवादी पार्टीने जागा सोडली नाही। अशा वेळेला आमच्यासमोर दुसरा कोणता पर्याय राहत नाही, काय करावं? हे फक्त महाविकास आघाडीतच आहे का? आम्ही मैत्रीपूर्ण लढतीमध्ये पडणार नाही। महाराष्ट्रामध्ये 7 ते 8 ठिकाण साधारण अशा प्रकारचे, आता माझ्या बाजूला मुलुंडच्या अधिकृत उमेदवार संगीता वाजे आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने ए बी फॉर्म दिला आहे उमेदवारी अधिकृतपणे, ती जागा एन सी पीला सुटलेली आहे, तरी तिकडे काँग्रेसच्या उमेदवारानं ए बी फॉर्म घेऊन अर्ज भरला, आम्ही त्यांना अधिकृत मानत नाही।
असं काही ठिकाणी घडलेलं असेल तर आज आणि उद्या दुपारपर्यंत आमच्याकडे वेळ आहे आणि त्यातून आम्ही मार्ग काढू। आता परांड्याचा एक विषय आहे, अजून दोन ठिकाणी विषय घडलेले आहेत, ए बी फॉर्म डबल दोन ठिकाणी गेलेले आहेत, काही ठिकाणी गैरसमजातून घडलेलं आहे आणि काही ठिकाणी का घडलं याचा आम्ही शोध घेतो। काही ठिकाणी आमचे शिवसेनेचे प्रमुख त्या त्या भागातल्या लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, जुन्नर असेल, त्यानंतर चंद्रपूरला काही ठिकाणी झालेलं आहे, मुंबईत एक दोन ठिकाणी झालेलं आहे, राष्ट्रवादीकडून काही ठिकाणी झालेलं आहे, काँग्रेसकडनं काही ठिकाणी झालेलं आहे। सातत्यानं आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकमेकाच्या संवाद आणि संपर्कात आहोत आणि हे सगळे उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील। ज्यांनी अपक्ष भरलेत, ज्यांच्याकडे ए बी फॉर्म्स आहेत आणि एकास एक लढत होईल याची आम्ही पूर्णपणे काळजी घेत आहोत। दुरुस्त केल्या ना, चुका होत असतात 288 जागांवरती काही ठिकाणी। आम्ही आता जसं दिग्रज आम्ही लढणार होतो, आता दिग्रज काँग्रेस लढत आहे, माणिकराव ठाकरे जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत तर ते तिकडे लढत आहेत, ती जागा आमच्याकडे होती, पण आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने आम्हाला विनंती केली, आम्ही ती जागा काँग्रेसला सोडली। दिग्रजच्या ऐवजी आम्ही दर्यापूर लढतो आहोत, अमरावतीमध्ये। दिग्रज आमची विद्यमान आमदारांची जागा होती, म्हणजे आमचे आमदार जिंकले होते, आणि दर्यापूरला काँग्रेसचे आमदार जिंकले होते। दोन्ही जागांची आम्ही आदला बदल केली, असं बऱ्याच ठिकाणी घडलेलं आहे आणि आज आणि उद्या हे सगळे विषय निकाली लागतील। सोलापूर दक्षिणला पहा की सोलापूर दक्षिणला काँग्रेस पक्षानं अधिकृत ए बी फॉर्म कोणालाही दिलेला नाही, तिथे शिवसेनेचे अमर पाटील हेच उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी माननीय उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पुढल्या आठवड्यात होते। चुकीचं बोलताय तुम्ही, भरू द्या, सांगोल्याची जागा शिवसेनेची विद्यमान जागा आहे, सांगोल्याला शिवसेनेचे आमदार निवडून आलेले असल्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे। शेतकरी कामगार पक्षाबरोबर काल सुद्धा आमची चर्चा झाली, त्याच्यामध्ये अलिबाग, पेण आणि पनवेल या तीन जागांवर चर्चा होऊ शकते। अलिबाग, पेण आणि पनवेल, सांगोल्यावरती चर्चा होणार नाही। आम्ही कशाला मागे घ्यायचे? दीपकबाबा साळुंके ना, नाही आता आज दुपारपर्यंत आम्ही ते निर्णय घेऊ। शेतकरी कामगार पक्षाची काय भूमिका आहे, शेतकरी कामगार पक्ष आमचे जुने सहकारी आहेत आणि आम्हाला असं वाटतं की ते आमच्याबरोबर कायम राहावेत। रायगड जिल्हा असेल किंवा अन्य काही भागामध्ये त्यांची ताकद चांगली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आमचे जुने सहकारी असल्यामुळे आम्ही त्यांचा आदर करतो आणि त्यांना ज्या जागा हव्यात रायगड जिल्ह्यात त्या आम्ही द्यायला तयार आहोत। बघा, हे धमक्यांचं राजकारण बंद केलं पाहिजे। आता काल एक विषय मी मांडला की राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःचीच सुरक्षा वाढवून घेतली, जनतेची सुरक्षा वाऱ्यावर आहे, खून होत आहेत, बलात्कार होत आहेत, कोयता गँग, हा खंडण्या, मारामाऱ्या, लुटमार, आणि अचानक राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोर्स वनचा सगळा फोर्स आपल्या सुरक्षेसाठी लावला। आम्हाला कळलं पाहिजे देश या राज्याच्या जनतेला की या राज्याच्या गृहमंत्र्यांना कोणापासून धोका निर्माण झाला की इतकी सुरक्षा व्यवस्था अचानक स्वतः गृहमंत्री असताना त्यांनी वाढवावी। आम्हाला कळायला हवं ना की त्यांना कोणापासून धोका आहे। मी काल विचारलं, त्यांना इस्रायलपासून धोका आहे, त्यांना युक्रेनपासून धोका आहे, त्यांना लिबियापासून धोका आहे,